नमस्कार नित्यने मी ते प्राणी दुर्लभ हरिविण जन्मतो नरकी भै जन्म तो नरकी पैजाणा यमा सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत पुंडली कवरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आज आपण नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ हा भंग आहे नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरि नारायण हरी भुक्तिमुक्ती नारा चारी घरी त्यांच्या हरिवीण जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे अर्थ बघूया भगवंताचं नाम नित्य नियमानं घा घेणारी माणसं दुर्मिळ असतात नित्य नामस्मरण करणाऱ्या माणसाला भगवंताचं सान्निध्य लाभतं भगवंताचं नाम सतत अखंड घेणाऱ्या माणसाला खायला प्यायला कधी कमी पडत नाही शिवाय त्याला चारही प्रकारच्या मुक्ती मिळतात आणि भगवंत भक्ती वाचून जीवन म्हणजे ईश्वराचा अभाव असलेलं जीवन कष्टमय जीवन दुःखमय जीवन असतं अशा माणसाला मृत्यूनंतर चांगली गती मिळत नाही ज्ञानदेवानी जिज्ञासेनं निवृत्तीनाथांना प्रश्न विचारला की नाम कसं आहे तेव्हा निवृत्तीनाथनी उत्तर दिलं ज्ञानदेवा भगवंताचं नाम आकाशापेक्षाही अफाट भव्य मोठं आणि सूक्ष्म आहे आपण आता विवरण बघू नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ जो नित्यनेमानं अखंड भगवंताचं नाम घ्यायचं आणि तेही निष्कामपणानं असा नियम केला आहे असा साधक अत्यंत दुर्लभ म्हणजे दुर्मिळ आहे सततम कीर्तयंतो माम ये जना हा पर्युपासते कित्येकजण नाम घेत असतात पण त्या नामाच्या पाठीमगं काहीतरी त्यांना पाहिजे असतं काहीतरी हेतू मनात असतात कामना असतात ज्ञानेश्वर म्हणतात येर बहुत जोडी किरीटी जयानची भजने भोगासाठी ते आशा तिमेरे दृष्टी मंद झाले असं नाम भगवंतापर्यंत कसं पोचेल खरं तर नित्यनेमानं नाम घेतलं तर अन्य काहीही करायची आवश्यकता नाही आहे असं आपण मागच्या एकवीस अभंगांच्यामधून बघत आलो आहोत हरिनामाचा आपण गौरव ऐकत आलो आहोत पण ऐकून आपल्यामध्ये काही फरक पडला का आपलं आचरण आपलं आत्मपरीक्षण करायला हवं नाहीतर आपण नुसता वेळ फुकट घालवला असं होईल ज्ञानदेव म्हणतात समाजात अगदी थोडीच माणसं भगवंताच्या प्राप्तीचं ध्येय निश्चित करून उपासना सुरू करतात आणि त्या थोड्या माणसांच्यापैकी थोडीच माणसं खऱ्या अर्थानं नामाला वाहून घेतात भगवद्गीतेत भगवंतानी म्हटलंच आहे मनुष्याणाम सहश्रेषू कश्चित येत ती सिद्धही आहे याची दोन कारणं असू शकतात एक म्हणजे पूर्वपुण्य कमी असल्यामुळं हरिनामासारखं अगदी सोपं साधं असं साधन असूनही नाम घेण्याची इच्छाच होत नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःला बुद्धीचा कर्तबगारीचा ऐश्वर्याचा सामर्थ्याचा रूपाचा असा अभिमान असणारे लोक अनेक आहेत ते दुर्गमी वाया मन घालतात म्हणजे काय की मन त्यांचं ईश्वराकडं लागतच नाही पुण्याई असेल तरच हरिनाम मुखामध्ये येऊ लागतं आणि दुसरं असं की माणसाला सतत काही ना काहीतरी काम करायची कर्म करायची सवय असते नामात तसं काही कर्म करावं लागत नाही आणि म्हणून नाम घेण्यामध्ये मन रमत नाही शिवाय इतर साधनांचं दृश्यफळ दिसतं तसं नामाचं दिसत नाही आणि म्हणून मग नाम घ्यायचा कंटाळा येतो अशा अनेक कारणांच्यापैकी अजून एक कारण असं आहे की माणसाला दोन मनं असतात एक बाह्य आणि दुसरं अंतर्मन बाह्य मन असतं ते प्रापंचिक असतं त्याचं देहाशी निगडीत असं नातं असतं प्रपंच व्यवस्थित करावा त्यासाठी ते अत्यंत दक्ष असतं त्यामुळं बाह्यमन जरी भक्तीमध्ये दंग आहे असं वाटलं तरी ते प्रपंचाला कधी विसरत नाही किंबहुना जोपर्यंत प्रपंच नीट असतो तोपर्यंतच देवभक्तीचा रंग चांगला असतो पण प्रपंच का देव असा जेव्हा संघर्ष निर्माण झाला की आपल्या मनाचा कौल हा प्रपंच हाच असतो आणि म्हणून जो माणूस सर्व अडचणी मागं सारून नामाला चिकटतो तो, तो नक्कीच दुर्मिळ असणार हे अगदी उघड आहे एखाद्याच्या ठिकाणी ती आवड मूळचीच असते एखाद्याला श्रद्धेनं नाम घेऊ लागलं की ते प्राप्त होतं तर एखाद्याला संतांच्या सहवासानं प्राप्त होऊ शकतं अंतरयामी आध्यात्मिक क्षमता फुलू लागली की भगवंताचं अस्तित्व आहे असं सगळीकडं भासू लागतं पाठकरी इंद्रायणी तेरी होय अधिकारी सर्व थातो सर्व संतांनी नामसाधना ही कधीच सोडलेली नाही आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं हृदय मंदिरी साठवीला हरी असा हा प्रत्येक संताचा अनुभव असतो जिथं नाम आहे तिथं हरी आहेच असा सर्व संतांची श्रद्धा असते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव म्हणतात तरी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा तेथे नाम घोषू बरवा करिता माझा जिथं हरिकथा असते तिथं देव भक्त नाम असा त्रिवेणी संगम असतो नित्यकाळ जिथं हरिनामाचा घोष तेथे जगन्निवास सहित भगवंत आपल्यापाशी आहे ही जाणीव फार आनंददायक आणि आल्हाददायक आहे त्या जाणिवेच्या प्रभावामुळं मन अंतर्मुख होऊन नामामध्ये रमायला लागतं नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्ती घरी त्यांच्या ल त्यांच्याजवळ लक्ष्मी वल्लभ वल्लभतयाजवळी इथं आता लक्ष्मी वल्लभ हे विशेषण वापरलं आहे बहुतेक सगळं जग हे लक्ष्मीच्याच मागं लागलेलं असतं हल्लीच्या काळात तर फक्त आणि फक्त लक्ष्मीवंतालाच मान दिला जातो लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी मनुष्य अहो रात्र कष्ट करतो स्वतःच्या आरोग्याकडं कुटुंबाकडंही लक्ष द्यायला त्याला वेळ होत नाही इतके काबाड कष्ट करून लक्ष्मी मिळाली तर सुखशांती मिळत नाही नैराश्यपदरी पड पडतं आता हे बॉलिवूडमध्ये हे जे ॲक्टर्स आहेत ते कितीतरी लोकांचं आपण त्यांना पैशाला काही कमी आहे का पण कितीतरी ॲक्टर्स लोकांनी आत्महत्या केली असं आपण ऐकतो कितीतरी नशेमध्येच गुंग असतात म्हणजे नुसती लक्ष्मी आपल्याला सुखशांती देत नाही त्याला भगवंताचं अधिष्ठान हवंच भगवंताचं नाम घेता घेता माणूस नामामध्ये रमू लागतो तसं त्याच्या अपेक्षांचं महत्त्वाकांक्षेचं स्वरूपच बदलून जातं देहबुद्धी प्रापंचिक हौस ही क्षीण होत जाती विष्णूच्या चिंतनात असणाऱ्याच्या वरती लक्ष्मी सहज प्रसन्न राहते विष्णू हे लक्ष्मीचे पती असल्यानं तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांनी पाठवलेला नजराणा दागिने कपडे धनधान्य घरी चालत आलेलं वैभव हे लाथाडलं एकनाथ महाराजांनी आपल्याजवळच्या लक्ष्मीचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी केला शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे समर्थांच्या झोडीमध्ये टाकलं एवढा पराक्रम करून हे श्रींचं राज्य अशीच त्यांची भावना होती समर्थांनी प्रचंड वाङ्मय लिहिलं संपूर्ण दासबोध लिहिल्यानंतर सकल करणे जगदीशाचे हे कवित्व काय मानुषाचे असं म्हणून सारं श्रेय भगवंताला दिलेलं आहे ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ लिहून म्हणजे त्याची पुस्तकं छापून हे पुस्तकं छापणारे प्रकाशक आणि दुकानदार श्रीमंत झालेत पण ज्ञानेश्वरांनी आणि समर्थनी एक पैसासुद्धा घेतलेला नाही आहे सामान्य माणसांना श्रद्धा असली तरी प्रपंचासाठी वैभवाची अपेक्षा असती हे काही गैर नाही आहे पण फक्त भगवंताची आठवण मात्र ठेवायला पाहिजे एक हरिभक्त डॉक्टर होते त्यांनी ठरवलं होतं की एक वाजेपर्यंत येणाऱ्या पेशंटकडून तपासणीची फी घ्यायची आणि नंतर येणारे जे असतील त्यांना फ्री द्यायचं म्हणजे लोकांना कळलं अनेक लोक एक, एक नंतरच यायला लागले त्यांची बायको रोज त्यांना आवश्यक त्या गोष्टींची घरात लागणारं जे जे काही सामान आहे तेवढं झालं की घरात काही पैसे शिल्लक राहायचेच नाही घरात मुलीचं लग्न ठरलं पैसे कुठून आणायचे डॉक्टरच्या बायकोला चिंता लागली डॉक्टरही विचारात पडले पण आपली फ्री प्रॅक्टिस जी आहे त्याची वेळ मात्र त्यांनी सोडली नाही तोच एक खूप जुना पेश त्याच वेळेला एक खूप जुना पेशंट आला त्याला अपत्य होत नव्हतं डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनं त्याला मूल झालं आणि नंतर तो परदेशी गेला होता आणि बरेच वर्षामध्ये भेट झाली नव्हती तो डॉक्टरना शोधत शोधत आला आणि कृतज्ञता म्हणून त्यांना काहीतरी द्यायचं होतं त्यांना उदार मुलामनानं ह्या मुलीचं लग्न केलं कारण त्यांना असं कळलेलं होतं की मुलीचं लग्न आहे आणि डॉक्टरांनी ही फ्री प्रॅक्टिस सुरू केलेली आहे भगवंत भक्ताला कसा सांभाळतो हे आपल्याला ह्याच्यावरनं दिसतं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलीया आघात निवारा या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामं भगवंताला सांगायला लागत नाही भक्ताच्या अडचणी काय आहे तो जाणून घेतो हरिनामामध्ये दंग असलेल्या प्रत्येक भक्ताची उणीव भगवंतानं पुरी केली आहे अशी अनेक उदाहरणं आहेत गुजरातमध्ये नरसिंह हो मेहता म्हणून एक संत होऊन गेले ते हरिभक्तीमध्ये एवढे दंग असत की दुसरं त्यांना काही दिसतच नसे त्यांच्याही मुलीचं लग्न करायची वेळ आली तवाळ लोकांनी सरदार घराण्यातून मुलीला मागणी घातली लग्न ठरवताना वरपक्षानं जे जे मागितलं ते ते मंजूर केलं लग्न दोन दिवसावरती आलं नरसिंह आपले भजनातच दंग काय करायचं घरच्या माणसांना काळजी पडली तोच एक माणूस आला आणि म्हणाला माझ्या शेठजीने मुलीच्या लग्नात सगळी मदत करायला पाठवलं आहे काय काय करायचं त्याची यादी पण दिली आहे दुसऱ्या दिवशी वराडी मंडळी आली तो तर चाटच पडली देण्या घेण्यापासून सर्व काही सज्ज होतं असा भगवंत नामधारकांना सांभाळत असतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात सोसावया अमेरिकेमध्ये विवेकानंद जेव्हा गेले त्यावेळेला त्यांचं पत्र हरवलं शिकागोमध्ये सर्व धर्म परिषद ते परिषदेसाठी म्हणून ते गेलेले होते पण ऐन वेळेला त्यांना कुठून तरी मदत आली एका स्त्रीनं त्यांना आश्रय दिला आणि सर्व धर्म परिषद हे जिंकून आले हरिभक्ताच्या प्रपंचात अडचणी येतातच पण संकटकाळी भगवंत कोणाच्या तरी रूपानं मदत करतो अन्न वस्त्राला कधी कमी पडत नाही आणि म्हणून त्याच्या घरी भक्ती आणि मुक्ती दोन्ही राहतात तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनी हरीची आवडी कैसी वत्स लागी धेनु जैसी तेवी नामस्मरणतया भक्ता अतिशय आवडी अच्युता नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या जो अखंड हरिस्मरण करतो आणि सर्वार्थानं हरीला शरण जातो त्याची जीवनयात्रा हा श्रीहरी चालवत असतो द्रौपदी हा हो वस्त्रहरण प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सुदामा श्रीकृष्ण सुदामाचं दारिद्र्य घालवलं द्रौपदी वनवासात असताना भांड्याला लागलेल्या शीतानं एक तुलसीपत्र ठेवलं हजारो ऋषी येऊन जेवून तृप्त झाले घोर दुष्काळात अचानक मेघवृष्टी सर्व सर्वसृष्टी भिजून ओलीचिंब टवटवीत दिसावी तशी ईश्वरी कृपा ही अकल्पित होत असते सर्व दैन्य चिंता आपदा दूर होतात असं नित्यनेमानं नाम घेतो त्याला श्रीहरी इहपरलोक सुखाचा करतो रूप आरोग्य मोक्ष सर्व काही देतो तुकाराम महाराज म्हणतात हरिभणता भुक्ती हरिभणता मुक्ती चुके यातयाती हरिभडता पुढे आहे हरिविण जन्म नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानदेव स्पष्ट सांगतात की विना असलेलं जीवन आणि नरक यामध्ये काहीही फरक नाही आहे पण जीवन जर नरक म्हटलं तर आपल्याला संसारात वेगळी सुखं उपभोगता येतात आणि ते काय आहे तर याचं उत्तर असं की नरकात असलेल्या किड्यांना आनंद मिळतोच ना उंबरहातील किडे मकोडे उंबरी करीती म्हणजे नरक हे सुख होत नाही विवेकी पुरुष भक्तिविणं भक्तिहीनं अशा जिण्याला नरक असं म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात नारायण हरी नाही वाचे ते यमाचे आंदणं नरदेहाचं सार्थक प्रभूला आपलंसं करून घेण्यात आहे नाहीतर पशुपक्ष्यांचे देह आणि नरदेह यामध्ये काहीच फरक नाही आहे तुकाराम महाराज म्हणतात नाहीतरी काय थोडी श्वानशुकरे बापुडी आपल्याकडे स्वर्ग नरक कल्पना पूर्वापार आहे पुण्यानं स्वर्ग आणि पापानं नरकवास भोगायला मिळतो नरक ही अशी जागा आहे की तिथं दुरात्मे वास करतात नरकामध्ये जीवाला शारीरिक मानसिक यातना भोगायला लागतात त्या असह्य असतात ज्या माणसाच्या जीवनामध्ये भगवंताला स्थान नाही त्याला दुःख भय चिंता यांना सतत तोंड द्यावं लागतं अंतसमयी त्याचं मन वासनेनं भरलेलं असतं जीवनात केलेली दुष्कर्म वासनामय मन षड्रीपुनी भरलेलं अंतःकरण याची फळं त्याला भोगायला लावणारी शक्ती आहे आणि तिलाच यम असं म्हटलेलं आहे कर्माची फळं भोगल्यानंतर माणूस पृथ्वीवरती येतो आणि त्याला यमाचा पाहुणा असं मानलेलं आहे माणसाला यमाचा पाहुणा व्हावं की देवाला आपला पाहुणा करावं हे आपली हाती आहे तुकाराम महाराज म्हणतात नारायण जे विसरले अंतरी तयासी यातना यम करी किंवा यमदूत त्यासी करीती यातना नाही नारायणा भजले ते यम यातनातून जर सुटायचं असेल तर अखंड नामसंकीर्तन हा एकमेव उपाय आहे आपलं सारं जीवन जगदीश्वराशी जोडलं गेलं पाहिजे असं न घडलं तर जीवन संपूर्ण अपूर अपूर राहील आणि अध्यात्मदृष्ट्या त्याला असं म्हटलेलं आहे कारण दुर्लभ असा हा मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो आणि ब्रह्मज्ञानी होण्याचा अधिकार हा फक्त मनुष्यालाच आहे म्हणून तुकाराम महाराज आपल्याला पदोपदी उपयोगी पडतात नरक साधीला विसरोनी देवा बुडाले ते भव नदी वाजी नारायण नाही वाचे ते यमाचे आंदण पुढे पुढच्या चरणात माऊली म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी सी जाडं गगनाहुनी वाड नामा आहे ज्ञानदेव या चौथ्या चरणामध्ये त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी जो काही संशय संदेह होता तो श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपानं कसा गेला ते सांगतात ते म्हणतात मला नामाविषयी शंका होती नामाचा जो गौरव केला जातो त्याविषयी संदेह होता नाम हे निरूपाधिक श्रेष्ठ साधन आहे हे, हे खरं पण ते शाश्वत कसं असणार तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात प्रभु नाम हे आकाशाहुनी वाढ म्हणजे प्रचंड आहे आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे ते आकाशाच्या पलीकडचं आहे आकाशाच्या व्याप्तीचा जसा अंत लागत नाही तसा नाम महात्म्याचाही अंत लागत नाही गगनाहुनी वाड नाम आहे म्हणजे उपनिषदामध्ये आकाशापेक्षाही व्यापक आकाश सूक्ष्म तर आकाशाहुनी सूक्ष्म म्हणजे नाम हे परब्रह्मच आहे असं म्हटलेलं आहे नाथ म्हणतात नाम ब्रह्म नाम ब्रह्म येणे पुरुती सकळं काम संसाराचा श्रम काही उरव दे खरं सांगायचं तर परमेश्वराच्या मूळ हुंकारातून ओंकारातून प्रभूनामातून हे विश्व निर्माण झालेलं आहे माऊलीसारखा अधिकारी तत्वज्ञानी पुरुष भगवंताच्या नामाचं एवढं गुणगान गातात की तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी गूढ आणि गहन अर्थ भरलेला आहे यात शंकाच नाही भगवंताच्या नामाला त्या शब्दाला अर्थ असतो ध्वनी असतो शब्द आणि अर्थ दोन्ही मिळून एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत शब्दाचा आकार लहान असला तरी त्याच्या अर्थाचा विस्तार खूप मोठा असू शकतो भगवंताच्या नामाचे शब्द राम कृष्ण शंकर पण त्याचा अर्थ जो भगवंत तो विश्वव्यापून आहेच पुन्हा शिल्लक उरतो तो, तो हा वाड ह्या शब्दाचा वाढ शब्दाचा भावार्थ आहे जसं माणसाचं नाव त्याच्यापासून वेगळं काढता येत नाही तसं भगवंताचं नाम त्याच्यापासून वेगळं काढता येत नाही तसंच नाम आणि ध्वनी हे वेगळे म्हणजे अभिन्न आहेत म्हणजे वेगळे नाहीत जे नाम घेतो त्याचा ध्वनी हा व्यक्त होतो ध्वनी हा परावाणीमध्ये उत्पन्न होतो नंतर पश्यंती मध्यमा आणि वैखरीतून बाहेर पडतो तेव्हा आपणच आपलं नाव ऐकतो तेव्हा ते परत परावाणीमध्ये जातं नामाचा ध्वनी अव्यक्त भगवंत अव्यक्त भगवंत आणि ध्वनी दोन्ही विश्वव्यापून आहेत म्हणजे वैखरीचा लय मध्यमेमध्ये मध्यमेचा पश्चंतीमध्ये पश्चंतीचा परेम परामध्ये म्हणजे आपल्या नामाचा ध्वनी अव्यक्त अनाहत नादात लीन होतो तो शरीराच्या कानाला ऐकू येत नाही तो श्रवणशक्तीला म्हणजे चैतन्याला ऐकू येतो हा ध्वनी वाढ आहे म्हणून तो मूळचा ओंकार आहे आपली सद्गुरूंच्यावरची असीम श्रद्धेतून ज्ञानदेवांनी प्रभूनाम संकीर्तन केलं आणि भगवंताला प्रकटपयी झाला साकार केलं ते अभंगामध्ये म्हणतात सोनियाचा दिवस आजी अमृतई मी पाहिला नाम आठविता रूपी प्रकटपयी झाला ज्ञानदेवांच्या या अनुभवावरती श्रद्धा विश्वास ठेवून आपण सर्वांनी प्रभुनाम संकीर्तनामध्ये दंग होऊया हरे ये नमहा हरे ये नमहा हरे ये